राम राम मंडळी। तर आज आपण बनवून राहिलो लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुऱ्या। तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे आषाढ महिन्यात, तर तळलेलं तर बनते मस्त। तर बनवूया गोड आणि तिखट पुऱ्या। हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला। लाल भोपळा लागणार आहे, अर्धा किलो घेतला आहे मी, एक पाव गोडसाठी एक पाव तिखटसाठी। लसूण, तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ, मिरची, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हे सगळं तिखटासाठी। आता गोडसाठी भोपळा, विलायची पावडर, मीठ, गूळ आणि गव्हाचं पीठ। आता पहिले लाल भोपळ्याचे साल काढून घ्यायचे, त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे। साला सगळे काढून घ्यायचे व्यवस्थित। आता हे काप करून झाले, तुम्ही एका भांड्यामध्ये घेऊन घ्यायचे धुवासाठी। चांगलं एक पाण्याने धुवून घ्यायचे मस्त। आता हे कुकरच्या भांड्यात टाकायचे। अर्धा ग्लास पाणी टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं। याला कुकरचं झाकण लावून 4 शिट्टी होतपर्यंत शिजून घ्यायचे। 4 शिट्टी झाल्यावर पाहून घ्यायचं एकदा शिजले का नाही शिजले म्हणून। मस्त मऊ शिजले पा। आता गरम गरम असतानाच चांगलं मॅश करून घ्यायचं, म्हणजे चांगलं एकजीव होऊन जाते ते। आता हे दोन भांड्यात समभाग करून दोन भांड्यात काढून घ्यायचे गोड आणि तिखटासाठी। आता हे गोडवालं करून घेऊ पहिले। हे गरम गरम आहे तोपर्यंत त्याच्यात गूळ टाकून घ्यायचा। किसलेला गूळ घेतलाय मी, गरम गरम असला म्हणजे तो कसा बरोबर एकजीव होऊन जाते। नेल 5 मिनिट झाकून ठेवून द्यायचं तोपर्यंत, म्हणजे बरोबर मिक्स होऊन जाते त्याच्यात। झाकून ठेवून द्यायचं 5 मिनिट। तोपर्यंत तिखटाची तयारी करू। हिरव्या मिरच्या घेतल्या 5-6 आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं, चांगलं पेस्ट करून घ्यायची। आता हे पेस्ट लाल भोपळ्याच्या मिश्रणात टाकायची। आता बाकीचं सामान पण टाकून घेऊ। मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, हळद, लाल तिखट, ओवा टाकून घ्यायचं, ती टाकून घ्यायचे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा। आता सगळं मिश्रण, दोन्ही पण मिक्स मिश्रण थंड झाले आहे चांगले। बघा एकदा एकजीव झालं मस्त। मीठ टाकून घ्यायचं, विलायची पावडर टाकून घ्यायची। गोडचे थोडंसं मीठ टाकलं ना मस्त चव येते त्याने छान। जास्त नाही टाकायचं, थोडंसं, अर्धा चम्मच। ते ज्वारीचं पीठ तिखटाच्या चट टाकून घ्यायचं, गव्हाचं पीठ लागलं तेवढं टाकायचं थोडं थोडं करून। गोडामध्ये फक्त गव्हाचं पीठ टाकायचं, पाणी टाकायचं याला भिजवासाठी। त्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ नव्हतं तेवढंच टाकून घ्यायचं। दोन्ही गोळे तयार करून घ्यायचे, थोडं तेलाचं हातलं 5-10 मिनटं मुरू द्यायचे। तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं। पहिले मी गोड पुढे घेतल्या तळ्यासाठी, म्हणजे तेल तिखट नाही होत।
तुम्ही दोन कढ्या पण ठेवू शकता तसं. तुम्ही गोडपोऱ्या पहिले करून घेतल्या, गोळे करून घ्यायचे मस्त लहान मोठ्या आकाराने तुम्हाला जसे लागते तसे, आणि लाटून घ्यायच्या पोऱ्या. जाड पातळ कशा लागते तुम्हाला तसे लाटून घ्यायचे. तेल पण चेक करून घ्यायचं तापलं की नाही, तापलं थोडंसं कणिक टाकून, तापलाय मस्त चांगले लालसर रंग येतपर्यंत तळून घ्यायचे पुऱ्या. त्या ताटामध्ये काढून घ्यायचे. मग तसेच तिखट पुऱ्या पण लाटून घ्यायच्या, तळून घ्यायच्या. मस्त बाहेर पाऊस पडत आहे, तळलेल्या पुऱ्या तर एक नंबर लागते मग पावसाळ्यात. गरम गरम खायचे मस्त. झाल्या आपल्या पुऱ्या तयार, तिखट आणि गोड. ह्या गोड पुऱ्यांना घारगे पण म्हणते, भोपळ्याचे घारगे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.